गावखेड्यामध्ये स्टेज वरती एक मुलगी परफॉर्म करते याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला नव्हता माझ्या वडिलांना फेस करावं लागलं की मुलीचा हुंडा गोळा करत फिरतोय हा माणूस त्याळपासून गुंतण्यापर्यंत सगळा लोककलेचा प्रवास एका कार्यक्रमात मांडण्याचा असा माझा प्रयत्न आहे कलेवरती फोकस करता येईल कलेला न्याय देता येईल त्यामुळे आता शेतामध्ये राहतोय सुया गे ही ती खऱ्या खऱ्या कलाकाराची पावती आहे असं मला म्हणावं वाटतं तर वासुदेव भराडी गोंधळी जोशी दरवेशी माळी मांड जोगी जागल्या भारुड लावणी आणि पोवाडा ज्या मराठी मातीचं दर्शन घडवतात मराठी भाषेचं मराठी परंपरेचं मराठी संस्कृतीचं दर्शन घडवतात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत असं मला वाटतं नमस्कार गोष्ट या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असा लोककलेचा वारसा लाभलाय पूर्वीच्या काळात गण गवळण पोवाडा भारुड या माध्यमातून समाज प्रबोधन केलं जात होत आज काळाबरोबर समाज प्रबोधनाची माध्यम देखील बदलली आहे त्यामुळे काळाच्या ओघात हरवलेली ही परंपरा जतन करण्यासाठी तुळजापूरची कृष्णाई उळेकर ही तरुणी या क्षेत्रात आपलं योगदान देते नुकतंच कृष्णाईला तिच्या या कामगिरीसाठी लोकसत्ताच्या तरुण तेजांकीत या पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं कृष्णाईचा हा प्रवास नेमका कसा आहे जाणून घेऊया मी गेली दहा वर्ष झाली भारुड करते टाळपासून तुंतुण्यापर्यंत सगळा लोककलेचा प्रवास एका कार्यक्रमात मांडण्याचा असा माझा प्रयत्न आहे जसं की प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणापासून केली जाते तसेच आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात ही, ही गणापासून करतो गणानंतर येते गवळण आणि गवळणी नंतर येतं बुरगुंडा हे भारूड म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन करून देणारं हे बोरगुंडा भारुड मी नेहमी माझ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वापरते त्यानंतर मग वेगळं निघा वेडी म्हणता मला दार उघडबे दार हे असे सगळे मुळात सोंगी भारूड हा प्रकार मला खूप आवडतो त्यामुळे मी हे असे सोंग घेत घेत समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते ज्यामध्ये वास्तवदर्शीपणा जास्त दाखवता येतो असं मला वाटतं त्यामुळे हे सगळे समाजात घडणाऱ्या सगळ्या वैचारिक गोष्टी त्याला मनोरंजनाची जोड देत मी भारुडातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते आजही गावखेड्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातील मुलींच्या सहभागाला हवं तसं प्रोत्साहन मिळताना दिसत नाही परिणामी विरोधालाही सामोरं जावं लागतं कृष्णाईला देखील हा विरोध पत्करावा लागला त्यामुळे कृष्णाई आणि तिच्या कुटुंबावर शेतात राहण्याची वेळ आली गावखेड्यामध्ये स्टेज वरती एक मुलगी परफॉर्म करते याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला नव्हता जसं की भारूड करतेय गाणं गातीये डान्स करते हे थोडं विरोधाकडे जाणार होत लोकांचा विरोध व्हायला लागला लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध व्हायला लागला की टाळ वाजवत फिरतीये माझ्या वडिलांना फेस करावं लागलं की मुलीचा हुंडा गोळा करत फिरतोय हा माणूस यातून या, या पाशात अडकत बसण्यापेक्षा यातून बाहेर निघूयात म्हणून माझ्या वडिलांनी एक निर्णय घेतला की आम्ही गावातलं घर सोडलं आणि आम्ही शेतामध्ये राहायला आलो एक सात आठ सात आठ वर्ष झालं आम्ही शेतामध्ये राहतोय का तर लोककलेला वाव देता येईल प्रत्येक समाजातल्या विषयाला इथे खुल्या मनाने मांडता येईल याचा डीपली अभ्यास करता येईल म्हणून आम्ही शेतामध्ये आलो आणि त्यानंतर भारुडात अजून कशी प्रगल्भता आणता येईल यावर आम्ही फोकस केला मी मला अजूनही आठवतंय मी एक पाचवी सावीत होते आय गेस नऊ नऊ दहा वर्षाची कृष्णाई असताना मी बुरगुंडा भारुड ज्या वेळेस माझ्या हातात आलं त्यातलं बुरगुंडा हे वैदिनीचं भारुड आहे वैदिन परफॉर्म करते ती त्यामध्ये असं दाखवले सोंगे भारुडात तर त्यामध्ये सुया घे पिन घे हे मी भाषणाच्या स्टाईलमध्ये गायचे जसं की सुया घे पिन फुग घे आणि यात तो जिवंतपणा येत नव्हता तर माझ्या वडिलांनी Uh, दोन वैदिनी माझ्या घरी बोलावल्या त्यांच्यासोबत बोलून यातल्या सगळ्या टॅक्ट ओळखल्या आणि त्यांच्यासोबत दोन दिवस मी फिरले त्या त्या ते त्या कुठल्या पट्टीत गातात कुठल्या पट्टीत बोलतात हे सगळं ओळखल्यानंतर त्या पाठांतरानंतर मी शेजारच्या काकूंच्या दारात गेले आणि हाय जे पाठांतर मी गायले सुया गे पिन्या गे फुया गे माय हे गायल्यानंतर आतून आवाज आला की अग तर वाढले पुढं जाकी ही ती खऱ्या खऱ्या कलाकाराची पावती आहे असं मला म्हणायचं वाटतं कारण जोपर्यंत आपण तळाशी नाही जात एखाद्या गोष्टीच्या तोपर्यंत आपल्याला ते ते तो जिवंतपणा नाही येत असं मला वाटतं माझ्या कार्याची सुरुवात शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमापासून झाली मी पूर्वी डान्स करायचे नाटक करायचे वाड्या वस्त्यावरती समज प्रबोधनात्मक नाटकं केली बरीच वगनाट्यामध्येही माझा भाग असायचा पथनाट्यही केली बरीच पण माझ्या वडिलांनी ज्यावेळेस मला भारुड बुरगुंडा हे भारूड दाखवलं त्यावेळेस भारूड ही अशी लोककला आहे ज्यामध्ये सगळ्या लोककलांचा सगळ्या कलागुणांना वाव मिळतो जसं की डान्सिंग ऍक्टिंग सिंगिंग अशा या सगळ्या कलागुणांचा मिलाफ आपल्याला त्यात बघायला मिळतो त्यामुळे ते जास्त इंटरेस्टिंग मला वाटलं आणि याकडे आवड निर्माण झाली मुळात उद्दिष्ट वगैरे त्यावेळेस असं काही उद्दिष्ट नव्हतं कारण एक दहा वर्षाच्या चिमुकल्या कृष्णाईला त्या एक हटक हटक असं भारूड वाटलं की काहीतरी वेगळं देऊन जात आहे समाजा समाजापर्यंत पोहोचता येते समाजाशी संवाद साधता येतोय समाजातले प्रश्न समाजासमोर आपल्या ढंगात आपल्या बोली भाषेत आपल्या मराठवाडी रांगड्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवता येत हेच जास्ती नवल होतं त्यामुळे उद्दिष्ट त्यावेळेस असं काही नव्हतं मला आवडत होतं म्हणून मी करत होते आणि ज्यावेळेस जसं जसं वय वाढायला लागलं तशा गोष्टी समजायला लागल्या विषय कळायला लागले आणि मी मांडत गेले माझ्या आयुष्यात मिळालेला पहिला पुरस्कार तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार हा पुरस्कार ज्यावेळी मला मिळाला त्यावेळेस लोकांच्या नक्कीच प्रतिक्रिया बदलल्या माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जी लोक म्हणत होती की स्टेजवरती काम करणं हे मुलीचं काम नाहीये तीच लोक ती लोक पाहत आली होती की वाड्या वस्त्यावर काम करणारी भारुड करणारी नाही आज ती नाट्यगृहामध्ये प्रयोग करते आणि तिला असा पुरस्कार मिळतो हे खरंच कदाचित आदर्शवत होतं होत आपल्या वाड्या वस्तातली तिला पुरस्कार मिळतोय आणि कदाचित मला असं वाटतं की या लोकांचा लोककलेकडे कला म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन बदलला हाच करा पुरस्कार होता की तीच लोक आज कलेकडे करिअर स्कोप म्हणून बघायला लागले हाच एक चांगला अनुभव म्हणता येईल जो की पुरस्कारामुळे घडून आला लोककलेविषयी जनजागृती करताना आजच्या तरुणाईला देखील त्याच्याशी जोडणं महत्वाचं आहे हे कृष्णाईने जाणलं यासाठी ती लोककलेला आणखी कसं अपग्रेड करता येईल यावरही ती भर देतील मुळात काळानुसार म्युझिक बदललं आजच्या युथला सॅन्टा क्लाज माहितीये पण वासुदेव माहिती नाहीये ही खरी शोकांदी काय असं मला वाटतं शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत युथ पर्यंत पोहोचून लोककला कशी पोहोचवता येईल आपल्याला त्यामुळे मी कलाकट्टा नावाचा एक प्रयोग सुरू केला ज्यामार्फत टाळपासून तुंतुनापर्यंत सगळा लोककलेचा प्रवास कसा मांडता येईल आता खऱ्या मूळ लोककला कुठल्या तर वासुदेव भराडी गोंधळी जोशी दरवेशी माळी मांड जोगी जागल्या भारुड लावणी आणि पोवाडा अशा या लोककला आहेत ज्या मराठी मातीचं दर्शन घडवतात मराठी भाषेचं मराठी परंपरेचं मराठी संस्कृतीचं सा दर्शन घडवतात आणि त्या आपण जपल्या पाहिजेत त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत असं मला वाटतं म्युझिक बदललं हे तर खरंय पण आजच्या युथला पाश्चात्य म्युझिक पॉप म्युझिक पॉप कल्चर जास्ती आवडतं तर भारुडाला लोककलेला कसं अपग्रेड करता येईल आणि ते शेवटपर्यंत जगाच्या कानाकोर कोपऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यावरती माझा भर राहील आणि ते मेनस्ट्रीम मध्ये कसं आणता येईल यावरती मी नक्कीच विचार करेन नक्की प्रयत्न करेन